नमस्कार, मी कसुरी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे डिजिटल डायरीमध्ये. खूप दिवसांनी आज एखाद्या मस्तपैकी मच्छी मार्केटमध्ये जाणार आहे आणि विचार केला की कोणतं मच्छीत मार्केट टाकूया. पण आज आलो आम्ही दिवाळे गावात सेक्टर 14 या मच्छी मार्केटमध्ये. खूप ऐकलं होतं या मच्छी मार्केटबद्दल, आज फायनली आलो. आणि तुम्ही जर माझ्या मागे बघितलं तर इथे लिहिलेलं पण आहे मस्त दिवाळे कोळीवाडा. आणि मला वाटतं असं मस्त बोर्ड लिहिलं आहे, आय लव दिवाळे गाव वगैरे असं खूप ठिकाणी लिहिलं आहे. पण कोणत्या मच्छी मार्केटची एंट्री अशा प्रकारे होते ना, कमाल आहे. आणि बाजूला एक मस्तपैकी टोपलीवर मच्छी घेऊन बाईचा स्टॅच्यू पण आहे, तो तुम्हाला नंतर दाखवू. आज जाऊया ह्या मच्छी मार्केटचं काय वेगळेपण आहे ते मला जाणून घ्यायचं आहे. कारण की आधी हा मच्छी मार्केट बाहेर होता पण आता आतमध्ये खूप ऐकलं आहे. आणि ऐकल्यानंतर आम्ही जाणार नाही असं होणारच नाही, तर चला आज जाऊया. कारण का आजचा वारच इतका स्पेशल आहे ना की आतमध्ये गेल्यावर कळणार नाही काय आहे, किती मोठी मच्छी मिळते, किती छोट्या मच्छी मिळतात, कसे भाव आहे तिथे, आणि बघा इकडच्या कोळणी कशा. तर चला मावळा घ्यायला चला. तर चला आतमध्ये जाऊया. आणि सुरुवातीलाच ना मी कोणत्याच मच्छी मार्केटमध्ये एकविरा देवीची मूर्ती पाहिली नव्हती. ह्या मच्छी मार्केटमध्ये एकविरा देवीची मूर्ती आहे, तर तिचं दर्शन घेऊया आणि व्हिडिओला सुरुवात केल्या. चला आधी दर्शन घेऊया. एकविरा आईचा उदो उदो. आणि मस्तपैकी मूर्ती आहे. आणि एखाद्या मच्छी मार्केटमध्ये मूर्ती असणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. एकदम देवीचं रूप पण एकदम भारी वाटतंय. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि कोणती कोणती मच्छी ते तुम्हाला मी दाखवते. आणि आता मच्छी मार्केटच्या आत आलो आहे. पण इकडे ना प्रत्येक मच्छीवाली आहे ना तिच्या मागे एक नंबर लिहिला आहे आणि मस्तपैकी त्यांचं नाव लिहिलं आहे. सुरेखा मच्छी सेंटर 7 नंबर इथे आलो. खूप मोठ्या मच्छी आहेत, खूप मोठ्या. आणि सगळ्यात आवडती जी मच्छी आहे ना माझी, ती ताम मच्छी. तुम्ही बघितली तर नाही, ते पिवळी वाम आहे. वाम मच्छी इतकी भारी लागते ना क्या बात आहे. आणि त्याच्यानंतर सुरमई आहे, पापलेट आहे, सरंग आहे. इतकी मोठी मोठी मच्छी ही सुरमई. आत्तापर्यंत आम्ही इतके फिश मार्केट गेले पण इतकी मोठी सुरमई कधीच पाहिली नव्हती. आणि असं वाटतं हातात घेऊया, पण आता सकाळ सकाळ आहे त्यामुळे त्यात काही देत नाही आहे. पण तुम्ही बघितलं ना कोलबी आहे इथे, फायटर कोलबी पण आहे. ती खूप मोठी आहे, सफेद पाण्याची कोलबी आहे, एकदम टेस्टी लागते. आणि तो सरंग बघून ना तो भरेल ना जेव्हा, तो किंवा त्याचा फ्राय करतील ना, कोण इतकं टेस्टी लागणार आहे. आणि पापलेट बघितलं तर पापलेटचे वाटेत कितीला आहेत ते माहिती ना मच्छा, पण मावशींना विचारे पण जरा गिरायकात म्हणून थांबले. त्याच्यानंतर घोळ आहे, घोळीचा काटा पण आहे. सगळी मोठी मच्छी आहे. आता पुढे पण बघूया आणि मला खेकडे पण कुठे कुठे दिसत आहेत चालताना वगैरे. तर चला जाऊया आणि आपण मावशीला एक सुरमईचा भाव विचारू. मावशी, काय चाललाय सध्या सुरमईचा भाव? 1600 रुपये किलो. आणि ह्याचं तुम्ही बगड बघितलात ना क्या बात आहे. मावशी जरा दाखवा हातात घेऊन. आहा क्या बात आहे, रक्त भरलेलं बगड. आणि घरी नेऊन त्याचं जे आंबट कराल ना क्या टेस्टी लागणार आहे. तर चला जाऊया पुढच्या स्टॉलवरती. मावशी मस्त आहे की मधून पापलेट कापतात, भरलेलं पापलेट खायचं असेल तर असा पापलेट घेऊन जायला पाहिजे. तर चला बघूया. आणि जी आता एक मच्छी आहे ना, तुम्ही बघितलं तर ना शिंपली, हिचा जो रस आहे ना इतका टेस्टी लागतो. आणि त्यातला जो आतला गर असतो ना तो खाण्याची मजा काय औरच आहे. आणि इथे मोदक आहेत, पण प्रत्येक मोदकाचं त्यांनी डोकं कापून ठेवलं. म्हणजे कोणताही जर गिरायक आला ना की लगेच ती देऊ शकतो. कारण का मोदक काय काय जण साफ करता येत नाही, त्यामुळे डोकी पण खातात काय काय जण. पण जे लोक डोकी खात नाही ना तशी डोकी साफ करून ठेवली. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल मगाशी ते प्रॉन्स साफ करून ठेवते ते. म्हणजे ज्याला हवे त्याला ते प्रॉन्स साफ करून देतात आणि ज्याला नको असेल ते घरी जाऊन पण साफ करतात. आणि ह्या स्टॉलवरती तुम्हाला बऱ्याच प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या मच्छा बघायला भेटतील. पण शिंपल्या मी आल्यापासून एका स्टॉलवर बघितल्या, आता पुढे बघा काय काय भेटते. कारण का बांगडा, बोंबील ही खूप रेग्युलर मच्छी मानली होती, बघूया ती पुढे भेटते का. तर चला जाऊया.
आल्यापासून बघत होती जी बांगडे बोंबील मांदेली मच्छी मला बघायलाच मिळाली नाही आणि इथे बघितलं तर मस्त गडगडे बोंबील आहेत. आहा असे बोंबील खाण्याची जी मजा ना क्या बात आहे. फ्राय असू दे किंवा त्याचा रसा असू दे एकदम टेस्टी लागतो. आणि हे गडगडे बोंबील 500 रुपये किलो आहेत. म्हणजे मला वाटतं पावसाला सुरुवात काय झाली आणि बोंबलांचे भाव पण वाढलेत. म्हणजे ज्याची किंमत 200 रुपये होती आता ते 500 रुपयाला झाले. डोकं कापणं म्हणजे ओ माय गॉड त्याचा रस इतका टेस्टी लागतो की तुम्हाला मी सांगू शकत नाही. आणि आता जो स्टॉल आहे ना ते बघितलेत ना बांगडा आणि हलवा आहे. बांगड्याचा जो रस तो ना लाल रस जो मालवणी पद्धतीचा करतो तो इतका टेस्टी लागतो ना. आणि एकदम फ्रेश मच्छी म्हणजे आल्यापासून इतकं फ्रेशनेस आहे. आणि हा मच्छी मार्केट पण इतका क्लीन आहे ना. मी पहिल्यांदा इतका क्लीन मच्छी मार्केट बघितलं आहे. मस्तपैकी ताजे बांगडे आहेत आणि हलवे बघितलेत ना एक एक हलवा मला एक एक 1.5 किलोचा दिसतोय. आणि क्या बात आहे म्हणजे इतकी फ्रेश मच्छी बघणं असं वाटतं घरी घेऊन जाऊया. पण आधी व्हिडिओ करूया आणि मग बघा घरी न्यायचं की नाही. आणि पुढे ना खूप मोठे खेकडे मला दिसलेत. म्हणजे जे खेकडे प्रेमी आहेत ना त्यांनी तिथे नक्की यावं. तर बघूया किती मोठे खेकडे आहेत आणि खेकड्यांचे काय भाव चालू आहेत. आणि आता खेकड्याच्या स्टॉलवर आले इतके मोठे खेकडे बघणं म्हणजे ओ माय गॉड. आणि जर ते लाल विटेचे असतील ना तर क्या बात आहे. इतके टेस्टी असतात ना त्याचा रस जबरदस्त म्हणजे खूप मोठे. मला वाटतं ह्याची जवळपास ना 1000 रुपये तरी किंमत असेल. त्यामुळे इतका मोठा खेकडा बघून ना तोंडाला पाणी सुटलं आहे. त्यामुळे जे खेकडे प्रेमी असतील ना त्यांनी नक्की या. 33 नंबरचा स्टॉल आहे आणि इथे खूप मोठे खेकडे आहेत. त्यामुळे आणि सगळे जिवंत खेकडे तुम्ही बघितलं तर नाही बघा. ते मला वाटतं जरा झोपलेत मी त्यांना जरा उठवतो. पण नको असा फेंगा विंगा मारतील आणि माझा बाईट घेतील त्यामुळे नकोच. बापरे खूप मोठे खेकडे आहेत. खूप मोठे ज्यांना खेकडा आवडतात ना त्यांनी नक्की या इथे. कारण का इतके मोठे खेकडे आणि तुम्ही बघितलं नाही बघा सगळे खेकडे असे हलत आहेत. 1200 रुपये किलो मावशी दाखवते ते बघा. बापरे इतका मोठा खेकडा बघू जरा. हा खेकडा वाकडा तिकडा करतो पण चावला ना की त्याचा बरोबर फांगडा काढतो. या तुम्ही पण घ्या एकदम भारी. आहा जसा खेकडा खायला टेस्टी ना तेवढी त्याची मेहनत जी फांगड्या तोडण्यात आहे ना ती सूप जणांना नाही जमत कोडक्यांनाच जमते. त्यामुळे खेकड्याची पंगा घ्यायला जाऊ नका. आता आपण आलो स्टॉल नंबर 8 वर देवदास कोळी. यांना खूप यांच्या व्हिडिओंमध्ये मी पाहिलं ना यूट्यूबवरती आणि यूट्यूबवर बघूनच आम्ही इथे आलेलो आहोत. आणि तुम्ही बघितलं तर ह्यांच्याकडे खूप मोठी मच्छी आहे. पण जी ह्या मच्छी मार्केटमध्ये खासियत आहे ना की इथे तुम्ही आलात ना तर तुम्हाला अस्सल आगरी जर मच्छीला बघायचं असेल कोळी तर हा व्यक्ती आहे देवीदास कोळी. गळ्यात पूर्ण 50 तोला जी आपली शान आहे आगरी लोकांची कोळी लोकांची ते घालूनच असतात. त्यामुळे खूप मस्त वाटते आणि एकदम फ्रेश मच्छी आहे. आणि पुढे पण एक नंबर ना असा खूप आहे मोठा. तर तुम्ही असेच असतात नेहमी जे आपली कोळी आगरी लोकांची शान आहेत पूर्ण दागिने घालून असेच नेहमी असतात. क्या बात आहे. आणि मला वाटतं पुढे खूप काय काय त्यांच्याकडे पण मोठी मोठी मच्छी आहे. खूप जास्त पापलेट आहे कोलबी आहे बघितलं तर इथे देखील एकदम फ्रेश मच्छी आहे. पुढे जाऊया आणि पुढे ना एक मोठा खूप आहे जो मटणासारखा लागतो तर तो बघूया कसा आहे. आणि आता पण आलं स्टॉल नंबर 9 वर. या स्टॉलचं खूप क्यूट नाव आहे छोटी पप्पू. तर मला माहिती नाही असं का नाव आहे पण इथे मी पहिल्यांदा इतका मोठा खुपा बघितला. खुपा म्हणजे मी आतापर्यंत एवढा बघितला आहे. पण हा किती किलोचा असेल किती किलो आहे हा खुपा. 12 किलोचा खुपा. बापरे. आणि ना खुपांची खासियत आहे काय ना की तो सेम मटणासारखा लागतो. मस्तपैकी तिखट डाळ भात केलं ना आणि खुपा फ्राय एक नंबर. यार असं वाटतं हातात घेऊया पण तो इतका काय खूप मला उचलला जाणार नाही आहे.
खूप वेगवेगळी मच्छी आहे यार, काटी बिटी सगळं इथे काय काय. अजून चिमणी आली नाही, कारण का जेव्हा पावसाळ्याला सुरुवात होते ना तेव्हा चिमणी यायला सुरुवात होते, त्यामुळे आता जी आपण नेहमी रेग्युलर मच्छी खातो तीच आहे. तर चला पुढे जावे, आणखी काय मच्छी बघूया. आणि आता तुम्ही पाहिलं असेल वाम मच्छी कापताना, वाम मच्छी कापण्याची देखील एक पद्धत आहे, कारण का वाम मध्ये ना असा काटा असतो ना जो खाताना लागतो, त्यामुळे वामची पद्धत आहे उभी आडवी कापायची. आणि इथे तुम्ही बघितलं ना असा चकचकीत एक मासा दिसतोय, मला पण अधिक वाटला का कोणता मासा आहे, पण हा पाला मासा, ह्याच्यात इतके काटे असतात, पण हा खूप टेस्टी लागतो. जसे करली मच्छीमध्ये पाला काटा असतो ना, तसाच हा मच्छीमध्ये काटा असतो. पापलेट आहेत, बांगडे आहे, सरंगे आहे, सुरमई गोड, वेगवेगळ्या मच्छी आहेत. आणि मला वाटतं मराठी ह्या मच्छी मार्केटची खासियत आहे, कारण का मी आत्तापर्यंत ना इथे सगळ्या मोठीच मच्छी बघितली आहे. बोंबील, मांदेली आणि कोलंबी खूप मच्छी बघितली, पण सगळ्या स्टॉलवर मला मोठ्या मच्छी दिसतात. तर चला पुढे जाऊया, अजून काय बघा, कुठं छोटी मच्छी पण दिसते का बघू. आणि मगासपासून मी तुम्हाला म्हणते की मला छोटी मच्छी दिसत नाही. इथे तुम्ही बघितलं तर करंदी आहे, जे बेबी प्रॉन्स, करंदीचे पॅटीस असू दे किंवा तेल कांद्यातली करंदी, एक नंबर लागते. आणि मला वाटतं डायनाताई जर हा व्हिडिओ बघत असशील ना तर लवकरच आम्हाला बोलव, कारण का करंदीचे पॅटीस खूप दिवस खाल्ले नाही आहेत, तुझ्या हातात करंदीचे पॅटीस खायचे आहेत. करंदी एक अशी मच्छी आहे ना की जिने लहानांपासून कोणी खाऊ शकतं, कारण का त्यात काटा नसतं, काहीच नसतं, साफ करायची मस्तपैकी एकदम लुसलुसीत अशी मच्छी, त्यामुळे मला तरी खूप आवडते का वावा. आणि इथे तुम्ही बघितलं तर आता ते बले पण काढतायत, किती मोठा बला ती बघा, सोलण्याची पद्धत पण एकदम वेगळीच असते बलाची. बला पण खायला टेस्टी असतो, एकच काटा असतो त्याच्यात पण. आणि आता एक अशी मच्छी मुशी, जी खाल्ल्यानंतर जी टेस्ट इतकी अप्रतिम लागते, त्याला काय बोलतात माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना, बेबी शार्क. आणि इतकी दिसायलाच क्यूट असते ना, म्हणजे की ती बघूनच असं वाटतं की बात आहे यार. आणि ते शिंपल्यांचे पण तुम्ही बघितलेत ना असे छोटे छोटे पॉट्स करून ठेवलेत, की म्हणजे 100 रुपये 150 रुपये, आता इथे कशा भावानी चालले ते हलवे आहेत, सरंग आहेत. मावश्या कितीला आहे? 50 ला 1 आणि 100 ला 3 असे विकतात. आणि जर पुढच्या स्टॉलवर आलात ना तुम्ही मस्तपैकी इथे बघितलं ना, मस्तपैकी त्यांनी असं लावून ठेवले काय काय वाटे, मला खूप भारी वाटतं. असे जे वाटेल होतात ना खूप बघायला खूप मजा वाटते, म्हणजे घेण्यापेक्षा ना ती बघण्यातच खूप मजा वाटते मला तरी. आणि खूप वेगवेगळे मच्छी, बोंबलीचा वाट आहे, पापलाचं आहे, तुम्ही बघितलं तर खूप असे वेगवेगळे मस्तपैकी. आणि आता मला वाटतं त्या बोंबील भरते, तुम्ही बघून घेते बघा पिशवीमध्ये. आणि जर आत्ता ज्या स्टॉलवर आम्ही आलो ना तिथे ओलाजवळ आहे, ओलाजवळ्याची जी वडी लागते ना एकदम टेस्टी आणि कुरकुरीत. आणि तुम्ही बघितलंत ना इथे बारीक जवळ आहे, हा बघा एकदम छोटूस कसा आहे मावशी ह्या वाटा जवळचा, 50 ला 3 म्हणजे सगळ्यात स्वस्त मच्छी असेल ना ह्या मार्केटमध्ये तिथे जवळ असेल, कारण का जवळ आहे खूप स्वस्त मच्छी आहे. आणि मोदक पण स्वस्त आहे. आणि पुढे ना मला मांदेली पण दिसली आहे, जी एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत मांदेली असते. कुठेच मला मांदेली दिसली नाही, मला ह्या 51 नंबरच्या स्टॉलवरच मला मांदेली दिसलेली आहे एवढ्या मच्छी मार्केटमध्ये. कसा आहे मावशी हा वाटा? 100 रुपये. म्हणजे मला वाटतं जवळ्यानंतर काय असेल ना, तर मला वाटतं मांदेली स्वस्त आहे इथे, बाकी सगळे मच्छी 250, 500, 1000 अशीच आहे. पण ही कुरकुरीत आणि क्रिस्पी मांदेली ना खूप खायला मस्त लागते, पण ह्याचा आंबट पण खूप छान लागतं, त्यामुळे नक्की मांदेली घेऊन जाता तुम्ही कधी आलात, ज्याला आवडत असेल तरी नक्की मांदेली घेऊन जा. आणि तुम्ही आता बघितलं तर गावठी अंडी होती, आणि कोणत्या स्टॉलवर मी चिमणी बघितली नव्हती, पण इथे मात्र मी चिमणी बघितली आहे, 50 रुपये वाट्यापासून चिमणी. आणि इथे बघितलं ना तर छोटे छोटे माखली आहे, कारण का माखली म्हटलं की ती खूप मोठी असते, म्हणजे इथे खूप छोटी छोटी मच्छी आहे आणि एकदम वेगळं वाटते, कारण का मच्छी मार्केटमध्ये गावठी अंड म्हणजे काहीतरी वेगळंच आहे, पण खूप मस्त वाटतं, कारण का गावठी अंडे खूप पौष्टिक असतं आणि खूप महाग देखील असतं, कारण का 10 रुपये 12 रुपये एक असं अंड असतं, त्यामुळे खूप पौष्टिक असतं खाण्यासाठी. आणि चिमणी बघितलं तर जो चिमणीचा काटा असतो ना तो शक्यतो त्याच्यावर मस्ती करू नका, जर तो काटा लागला ना तर तुमचा जीवच गेला, कारण का ते खूप भयानक असतं, त्यामुळे हे खूप क्वचित लोकांना ही मच्छी साफ करायला येते. चला पुढे जावे, आणखीन काय बघूया. तर
आणि अख्खं फिश मार्केट आता बघून झालं आहे, खूप काय काय बघण्यासारखं आहे इथे. कारण का ना इतकं स्वच्छ फिश मार्केट पहिल्यांदा बघितलं, आणि अख्ख्या फिश मार्केटमध्ये तुम्ही बघितलं ना पताके लावले आहेत. आणि मला वाटतं ह्या व्हिडिओची सांगता देवीच्या आशीर्वादानंच करूया. आणि मला वाटतं खूप भरभराटी येऊ द्या मच्छीमारांना, कारण का कसं असतं ना की ह्यांचा उदरनिर्वाह हे मच्छी विकूनच करत असतात. त्यामुळे खूप दिवसांनी आम्ही देखील एखाद्या मच्छीचा व्हिडिओ केला, एका मच्छी मार्केटचा व्हिडिओ केला. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, कारण का दिवाळे गावाच्या फिश मार्केटबद्दल खूप काही ऐकलं होतं आणि आज फायनली व्हिडिओ आला आहे, तुम्ही बघितलं, कसा वाटला नक्की सांगा. आणि अजून कोणते फिश मार्केट असेल ते देखील नक्की सांगा, तिथे जाण्याचा प्रयत्न करू. आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि या महावरा घ्या आणि घेऊन जा मस्त आळवात मारा.